चैप्टर लास्ट टाइम अपन एक सॉर्ट ऑफ हिस्टोग्राम इक्वलायझेशन बघितलं होतं. मी आज परत एकदा हिस्टोग्राम इक्वलायझेशन इन डिटेल जरा घेते, कारण की हिस्टोग्राम इक्वलायझेशन वरती मोस्टली क्वेश्चन्स हे आपल्याला पडलेले असतातच मोस्टली. त्याच्यामुळे एकदा परत एक 15-20 मिनिटं आपण हिस्टोग्राम इक्वलायझेशन वरती घालूया आणि नंतर नेक्स्ट चॅप्टर सुरू करूया. ओके, आता हिस्टोग्राम इक्वलायझेशन मध्ये आपल्याला काय दिलेलं असतं डेटा तो फर्स्ट बघून घ्या. आपल्याला हिस्टोग्राम इक्वलायझेशन मध्ये तुम्हाला नंबर ऑफ पिक्सल्स दिले जातात. आता इथे बघा, हिस्टोग्राम मॉडेलिंग जो आपला चॅप्टर आहे, स्टार्टिंगला आपल्याला काय काय दिलेले असतात, ग्रे लेवल्स दिलेले आहेत आणि नंबर ऑफ पिक्सल्स दिलेले असतात. कोणत्या ग्रे लेवलला किती नंबर ऑफ पिक्सल्स आहेत हे आपल्याला पाय चार्ट मध्ये, सॉरी बॉक्स उपला जो पूर्णपणे टेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन केलेले असतात. आपल्याला मस्ट आपल्याला पहिली एक स्टेप आहे ती म्हणजे तुमचा जो तुमचा ग्राफ आहे त्याला आपण हिस्टोग्राम बोलतो. हिस्टोग्राम तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. ओके, हिस्टोग्राम कसा ड्रॉ करायचा आहे, जो तुम्हाला दिलेला आहे आता हा तुमचा आहे तो हिस्टोग्राम आहे. कशाचा, तर हा एक डायग्राम दिलेली आहे त्याचा हिस्टोग्राम आहे. आता काय सांगितले, झिरो ग्रे लेवलला किती नंबर ऑफ पिक्सल्स आहेत, 40 आहेत. तर आपल्याला झिरो नंबरच्या ग्रे लेवल्स ना 40 नंबर्स आपल्याला मेन्शन करायचे, तिथे एक लाईन ड्रॉ करायचे. हे असं आपल्याला पूर्णपणे आपल्याला काय करायचंय की आपल्याला एखादा हिस्टोग्राम पहिल्यांदा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ही आपली असणार आहे फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर पुढचं काय असणार आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे की आपल्याला नेक्स्ट असणार आहे आपल्याला एक मिनिट, लिनियर स्ट्रेचिंग आहे इथे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं असणार आहे, आपल्याला जसं सांगितलं तसं फर्स्ट आपला जो पार्ट असणार आहे जो आपला ग्रे लेवल्स आणि नंबर ऑफ पिक्सल्स आपल्याला अवेलेबल दिलेले. ह्या दोन टाईपचे क्वेश्चन असतात, फर्स्ट म्हणजे हिस्टोग्राम स्ट्रेचिंग आणि दुसरं म्हणजे हिस्टोग्राम इक्वलायझेशन. ओके, दोन्ही आपल्याला सेम इम्पॉर्टंट आहेत. आता इथे आपल्याला काय दिलेले आहेत बघा, एका एक्झाम्पल मध्ये आपल्याला देताना दिलेला डेटा ग्रे लेवल्स दिलेत आणि नंबर ऑफ पिक्सल्स दिलेले. ओके, त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, हा फॉर्म्युला आपण परत एकदा बघितला, आपण एकदा परत बघूया. काय सांगितलेलं आहे तुम्हाला, आर मिनिमम, आर मॅक्झिमम, मिनिमम आणि टी मॅक्झिमम ह्या तुम्ही व्हॅल्यूज आपण कशा काढायचे काढायचो. आर मिनिमम म्हणजे काय असणार, नंबर ऑफ ग्रे लेवल्स तुमचे कुठं मिनिमम आहेत ते, त्याचे 6 आहेत. ओके, 0-7 हे पण काय, नंबर ऑफ युअर ग्रे लेवल तुमचे नंबर ऑफ पिक्सल, सॉरी नंबर्स आहेत ते. आपल्याला मिनिमम ग्रे लेवल किती आहे 0 आणि मॅक्झिमम ग्रे लेवल किती आहे आपला 7 आहे. ओके, त्याच्यामुळे आपण काय केलं, आपल्याला स्ट्रेचिंग काढायचं. स्ट्रेचिंग साठीचं फॉर्म्युला काय, एस इज इक्वल टू हॅलो, कुणीतरी एकाने ऑन करून सांगा, आता आवाज येतोय व्यवस्थित, डिस्कनेक्ट झालं होत. नासिर येतोय ना? ओके 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 ठीक. चुकून डिस्कनेक्ट झालं होत, डोंट नो कसं काय. आता क्वेश्चन कुठे गेले, एक मिनिट वेट. ओके, तर इथे आपण बघतो. आता आपण स्ट्रेचिंगच्या वेळेला काय करतो, एस आपला जो फॉर्म्युला आहे तर जो आता मी मगाशी बोलत होते तो आपल्याला ह्या पेज वरती दिलेला आहे बघा. इथे जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार, त्या व्हॅल्यू फक्त जस्ट पुट ऑन करायच्यात. काय केलेलं आहे आपल्याला इथे 7 मिळाला, तर आर मिनिमम मायनस आर, सॉरी आर मॅक्स मायनस आर मिनिमम इज इक्वल टू आपल्याला किती मिळालंय, 4 मिळालंय. 6-2 इज इक्वल टू 4. त्याच्यानंतर पुढचं काय, टी मायनस टी मिनिमम. ओके, म्हणजेच काय, टी मायनस 2 प्लस काय असणार आहे 0. आता प्रत्येक आपल्या तुमच्या ग्रे लेवल साठी, प्रत्येक इच अँड एव्हरी ग्रे लेवल साठी आपल्याला काय करायचे, त्याच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. आता इथं आपली मिनिमम ग्रे लेवल किती आहे, इथं 50 आहे आणि सेकंड किती आहे 5, ही मॅक्झिमम आहे. त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला ह्या टीच्या
व्हॅल्यू इच अँड एव्हरी आर च्या व्हॅल्यू आपल्या इच अँड एव्हरी व्हॅल्यू साठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्याच्यानुसार आपल्या एस च्या व्हॅल्यू आपल्या इथे कॅल्क्युलेट करून झालेले आहेत. तुमचं साइड बाय साइड बुक्स पण ठेवा. मला जी पीडीएफ मिळाली त्याच्यामध्ये व्यवस्थित टाईप केलेले दिसत नाहीये, तरी पण तुमचे बुक सोबत ठेवा. ओके, त्याच्यानंतर आता इथं पुढे काय केलं, तर हा हा सेम वरती जो हा टेबल आहे पूर्णपणे तो ह्या टेबल मधला इथं काय प्रत्येक आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या मॉडिफाईड डिफरंट व्हॅल्यूज मिळालेल्या. त्याच्यामुळे काय झालंय, आपला जो एक हिस्टोग्राम होता जो आपला हा ओरिजिनल हिस्टोग्राम होता आपल्याला अशा टाइप मध्ये मिळतो. ओके, त्याच्यानंतर काय मिळालंय, त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय, एक मिनिट, सेम ह्या हा सुद्धा क्वेश्चन तो सांगितलेला आहे. हिस्टोग्राम स्ट्रेचिंग करायचं आहे, स्टेप्स परत एकदा वाटल्यास बघून घ्या. फर्स्ट तुम्ही काय काढलाय, ती मॅथ्स सोबला फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये सगळे जे गिवन व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला फर्स्ट कॅल्क्युलेट करून घ्यायचे. त्याच्यानुसार आपल्याला आपला फॉर्म्युला मिळणार आहे. फॉर्म्युला इथं तुम्हाला दिलेला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट ऑन करा. आपल्याला काय खाली काय मिळालंय, एस इज इक्वल टू 7/3 इन ब्रॅकेट टी मायनस 0+0. ओके, त्याच्यानुसार काय केलंय आपण, इच प्रत्येक आपले ह्या व्हॅल्यू इथं काढून घेतलेले आहेत आणि ह्या टेबल मध्ये पुट ऑन केलेले. हा आपला ओरिजिनल होता, हा ओरिजिनल होता. ओके, आणि हा काय मिळाला आपल्याला, स्ट्रेच. ओके, स्ट्रेच झालेला हिस्टोग्राम हा इथे मिळतो आणि ओरिजिनल हिस्टोग्राम हा इथे. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचंय, ओरिजिनल जो हिस्टोग्राम आहे तो आपल्याला स्ट्रेचच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला शो करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट होता तो आपला हिस्टोग्राम स्ट्रेचिंग झाला. आता पुढचा पार्ट आहे तो आपला लिनियरायझेशनचा, एक बघून घेऊया. ओके, इक्वलायझेशन, सॉरी. आता इथं काय दिलेलं आहे लास्ट क्वेश्चन मध्ये बघा, पेज नंबर इथं मेन्शन नाहीये पण तरी इथे एक्झाम्पल नंबर 5.3.3 आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इक्वलाइज हिस्टोग्राम सांगितलेलं आहे. ओके, तर आता इक्वलाइज हिस्टोग्राम मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, फर्स्ट बघा काय काय दिलेलं आहे देताना, आपल्याला नंबर ऑफ ग्रे लेवल्स दिलेले आहेत. ओके, नंबर ऑफ ग्रे लेवल्स ज्या मिळालेल्या आहेत आपल्याला, त्याच्यानुसार काय करायचं, आपले नंबर ऑफ पिक्सेल्स आणि आपण काय करणार, जो आपला एक हिस्टोग्राम आहे तो हिस्टोग्राम तुम्ही जस्ट हा आपल्या ह्या गिव्हन व्हॅल्यूज वरून हा आपला हिस्टोग्राम ड्रॉ करून घेतला. ओके, त्याच्यानंतर पुढचं स्टेप काय, आपल्याला हा पूर्ण टेबल आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचं. टेबल आपण कसं कॅल्क्युलेट करतोय एकदा बुक्स मध्ये पण बघून घ्या. ओके, आता काय काय दिलेलं आहे बघा, ह्याच्यामध्ये ग्रे लेवल्स दिलेले जे आपल्याला गिव्हन आहेत, नंबर ऑफ पिक्सेल्स दिलेले. ओके, आता पुट पीडीएफ, पीडीएफ म्हणजे काय, पॉवर डेन्सिटी फंक्शन. तो आपण आतापर्यंत कॅल्क्युलेट करत आलोय. पॉवर डेन्सिटी फंक्शनला आपण काय केलेलं आहे, एन के अपॉन एन, राईट. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, पूर्णपणे हा जो टेबल आहे हा म्हणजे ड्रॉ करून, हा जो टेबल आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढे काय, सीडीएफ कॅल्क्युलेट करायला सांगितले. सीडीएफ चा काय, समजून के मायनस पीके इंटू आरके, म्हणजेच काय करायचे, पीडीएफ इंटू जे नंबर ऑफ फिक्सेस आहेत मल्टिप्लाय करून तुम्हाला काय मिळणार आहे, तुमचा हा टेबल सुद्धा मिळून जाणार आहे. आणि पुढचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, एल मायनस 1 इंटू आरके, हा जो तुमचा काय आहे, हा सेकंड टेबल मिळून गेला. आता पुढे आपण काय बघितलं होतो लास्ट टाइम, की तुम्हाला लास्ट जो नंबर, लास्ट जो तो टेबल आहे तो काय असणार, तुमचा राउंडिंग ऑफ. जो तुम्हाला नंबर मिळालेला आहे जर तो नंबर हा 0.5 पेक्षा लेस असेल, पॉईंटच्या नंतरची जी व्हॅल्यू आहे ती 5 पेक्षा लेस असेल, तर आपण काय करतो, प्रिव्हियस नंबर मध्ये कन्वर्ट करतो. आणि 5 पेक्षा जर मॅक्झिमम असेल तर काय होतो, आपण नेक्स्ट नंबर मध्ये कन्सिडर करून घेतो. त्याच्यामुळे ते इथे बघून घ्या, तर 1.33 आहे. 1.33 म्हणजे काय, 1.50 पेक्षा काय आहे, ते मिनिमम आहे. म्हणजे काय आलं, त्याचं कन्वर्जन 1 मध्ये केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर पण हा बघून घ्या, 4.55. 4.55 च्या वेळेला काय केलेलं आहे, 5.5 म्हणजे काय, 5 आणि 5 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे काय असणार आहे, तो तुमचा नेक्स्ट नंबर मध्ये कन्सिडर करणार. त्याच्यामध्ये राउंडिंग ऑफ काय झालेलं आहे, 5 नेक्स्ट नंबर झालेला आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, आपले राउंडिंग ऑफ वगैरे हे सर्व नंबर आपल्या हार्ड पूर्ण टेबल ड्रॉ करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हा नंबर ड्रॉ करून झाला की त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे आपल्याला, की आपले नंबर आपले हे आले, जे आपले नंबर्स आहेत जे राउंडिंग ऑफ करून मिळालेले नंबर्स आहेत ते कॉमन असणार आहेत, काही असतील
नसतील तरी पण जे नंबर आहेत त्याच्यावरनुसार आपल्याला आपला होस्ट हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. पण आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये देताना बघा, आपल्याला इथं काय मिळालेलं आहे, हा जो राउंडिंग ऑफचा टेबल आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज काय काय मिळाल्या आहेत, 1, 3, 5, 6, 6, 7, 7, 7 म्हणजेच काय मिळालंय, एकच नंबर दोन किंवा तीन वेळा असा कंटिन्युअसली रिपीट आहे, राईट. त्याच्यामुळे काय करायचंय, थर्ड नेक्स्ट टेबल बनवायचंय. नेक्स्ट टेबल मध्ये काय असणार, जो राउंडिंग ऑफ टेबल जो आपल्याला मिळालेला आहे राउंड ऑफचा, तर राउंड ऑफच्या टेबल नुसार आपल्याला काय करायचं, नंबर ऑफ पिक्सेल ऍड करून घ्यायचे. आता फर्स्ट नंबर वरचे बघा, म्हणजे प्रिव्हियस ग्रे लेवल किती होती इथे 0, तर राउंडिंग ऑफ नंबर आपल्याला किती मिळालाय, 1 मिळालाय. म्हणून आपल्या नेक्स्ट टेबल मध्ये हा 0 आहे तसा आला आणि त्याचा काय न्यू नंबर काय मिळालाय, 1 मिळालेला आहे. आणि त्याचे जर ग्रे लेवल किती आहे, नंबर ऑफ पिक्सेल 790, म्हणून 790 घेतलेले. नेक्स्ट नंबर कोणता आहे, 3. 3 पण आहे तसाच, 1 ज्या प्रिव्हियस ग्रे लेवल काय होती, 1 होती. नेक्स्ट ग्रे लेवल किती आहे, 3 आहे. आणि त्याचा नंबर ऑफ पिक्सेल किती आहे, 1023 आहे. आपण काय करतोय बघून, आता 6 आपले जे नंबर होते, गोल्ड ग्रे लेवल किती आहेत, 3 आहे. ओके, 6 गोल्ड ग्रे लेवल किती आहे, 4 आहे. आणि त्यांचा जो न्यू ग्रे लेवल किती मिळालेला आहे, आपल्याला 6 मिळालेला आहे. मग हा जो नव न्यू ग्रे लेवल 6 आहे त्याचे आपल्याला नंबर ऑफ पिक्सेल्स किती आहे ते कॅल्क्युलेट करा. आता दोघांचे जर ग्रे लेवल चेक केले तर किती, 6 3 29, म्हणजेच काय करावं लागणार, दोन्ही लेवल्स एकाच ग्रे लेवलचे. काय बोलते ऐकून घ्या, एकाच नंबर ऑफ पिक्सेल्सचे दोन लेवल्स एकाच ग्रे लेवल. हॅलो हॅलो नसीर, काय बोलतोय, हॅलो आवाज येतो, आवाज येत नाही बरोबर, आता येतोय. ओके, आता परत मी डॉक्युमेंट तोपर्यंत एक गोष्ट सांगते. जो आपला नेक्स्ट ग्रे लेवलचा जो आपण पॉइंट बोलत होतो, तर नेक्स्ट ग्रे लेवलचे जे आपल्याला कॉमन नंबर्स असणार आहेत, ते कॉमन नंबर काय करायचं, आपल्याला सेम कॉमन नंबर त्यांचे ऍडिशन करून घ्यायचे. ओके, त्याच्यामुळे काय असणार आहे, एका नंबर ऑफ ग्रे लेवलचे एखादी पिक्सेल त्या नंबर ऑफ पिक्सेलला ते किती नंबर ऑफ पिक्सेल सॉरी किती नंबर ऑफ पिक्सेल्स आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करता येईल. आता इथे आपल्याला जो क्वेश्चन होता, एक मिनिट मी तो क्वेश्चन ऑन करते. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला इथे आपल्याला काय मिळालेले आहे, 2 6 नंबर्स मिळालेले आहेत. ओके, तर 2 6 नंबरला आपल्याला नंबर ऑफ ग्रे लेवल्स किती मिळालेले आहेत, 6 6 6, आणि सेकंड नंबर मिळालेला आहे 3 29. मग ह्यांचं काय करायचं, जो नंबर नेक्स्ट नंबर आपल्याला मिळणार आहे तो आपल्याला ऍडिशन करून मिळणार आहे, तो आपल्याला नंबर न्यू जी ग्रे लेवल आहे त्याची असणार आहे. म्हणजेच काय मिळालंय, 6 साठी आपल्याला किती मिळालंय, 6 56 + 329 इज इक्वल टू काय मिळालेलं, 985. ओके, काय असतात 3 5 7 हे आपले प्रिव्हियस ग्रे लेवल, पण आपल्याला किती मिळालेले आहेत ह्या तिघांचे, 1 7 हा न्यू ग्रे लेवल मिळालेला आहे. मग ह्या तिघांचे जे आपल्याला ग्रे लेवल असणार त्यांचे ऍडिशन हे आपल्याला हा जो थर्ड नंबर ऑफ पिक्सेल आपल्याला न्यू ग्रे लेवलचे नंबर ऑफ पिक्सेल असणार आहेत. आता ह्या हा आपल्याला एक टेबल मिळाला पूर्णपणे. हा टेबल मिळाल्यानंतर आपण काय करणार आहोत, ह्या टेबलवरून हा टेबल मिळाला, पण नंतर ह्या टेबलवरून आपण काय करणार आहोत, ह्याच्यावरून आपल्याला काय करणार आहोत, जो हिस्टोग्राम ड्रॉ करणार आहोत तो हिस्टोग्राम काय असणार आहे, तुमचा इक्वलाइज इक्वलाइज हिस्टोग्राम. म्हणजेच काय असणार आहे, त्यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते अप्रॉक्सिमेटली सेम असतात, नॉट एक्झॅक्टली सेम, अप्रॉक्सिमेटली सेम असणार. त्यांचा एखादा एक जो स्पेसिफिक पहिल्यांदा कसं होतं, एकदम पूर्णपणे काय होता, डिक्रीजिंग फॉर्मॅटमध्ये होता, तर तो काय होतो आपल्याला अप्रॉक्सिमेटली इक्वलाइज फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळतो. ओके, तर हा एक पॉइंट कळतोय का कसं करायचं, कोणीतरी ऑन करा. ओके, त्याच्यानंतर किती जण आहात तुम्ही, 2 2 4 5 5 जण. ओके, त्याच्यानंतर एखादा एक क्वेश्चन अजून हा एक बघून घ्या.
इथे सुद्धा सेम मेथड वापरलेली आहे आपण. ह्याच्यामध्ये हिस्टोग्राम इक्वलाइज करायला सांगितलेलं आहे आपल्याला, ग्रे लेवल्स दिलेले आहेत आणि नंबर ऑफ पिक्सेल्स दिलेले. त्याच्यानुसार आपल्या स्टेप्स लक्षात ठेवा. स्टेप्स पहिली काय असणार आहे आपली, की नंबर ऑफ जी ओरिजिनल ग्रे लेवल्स दिले त्याच्यानुसार आपल्याला एक बेसिक हिस्टोग्राम ड्रॉ करून घ्यायचा, जो आपण इथे ड्रॉ केलेला आहे इथे. ओके, त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय असणार आहे, जो हा टेबल आहे तो टेबल कसा ड्रॉ करणार आहोत, तुमचे नंबर ऑफ ग्रे लेवल्स असणार आहेत ते, त्याच्यानंतर नंबर ऑफ पिक्सेल्स आहेत ते, त्याच्यानंतर पीडीएफ सीडीएफ आणि त्याच्यानंतर काय असणार आहे तुमचं राउंडिंग ऑफ. ओके, त्याच्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे, त्याच्यानुसार जे आपले प्रिव्हियस ग्रे लेवल होते ते ग्रे लेवलचे आपल्याला काय होणार आहेत, जे राउंडिंग ऑफ किंवा आपण न्यू ग्रे लेवल्स काय आहेत ते आपल्याला इथे मिळून जाणार आहेत. ओके, आणि ह्या मिळालेल्या ग्रे लेवल्स वरून आपण काय करणार आहोत, इथे हा टेबल क्रिएट करणार आहोत. आपण काय करणार आहोत, अगेन हा जो आपला इक्वलाइज किंवा इक्वलाइज जो आपला हिस्टोग्राम आहे तो हिस्टोग्राम पण ड्रॉ करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर हे सगळे क्वेश्चन तुम्हाला मोस्टली येतील, मला तुम्ही कोणीच विचारत नाहीये, तुम्ही ग्रुप वरती पण मला सांगत नाहीये की काय करू. सगळ्या पॉइंट रिवाइज करून घेते, ह्यातून पण काही क्वेश्चन नाही कळले तर प्लीज मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके, माझा आवाज येते क्लिअर? हो मॅम. ओके ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पॉइंट हे तर तुम्ही पण बघा, तुमच्यासोबत आता बुक्स असेल त्याच्यामध्ये तुमचं तर बुक्स मधून कोणती क्वेरी असेल तर ती पण मला लगेच विचारा की ह्या पेजवरचा हा क्वेश्चन रिवाइज करा म्हणून. ओके, हे सगळे आपल्याला हिस्टोग्राम इक्वलायझेशनचे आहेत, सगळे सेम आहे, बाकी काहीच डिफरन्स नाही याच्यामध्ये, फक्त एक आपल्याला प्रॅक्टिस साठी म्हणून हे क्वेश्चन दिलेत. ओके, आता आतापर्यंत कोणता डोमेन बघितला आपण, स्पॅटियल डोमेन बघितला राईट, इमेज एनहान्समेंट इन स्पॅटियल डोमेन, हे पहिले चार पाच चॅप्टर होते सगळे स्पॅटियल डोमेन मधले होते. आता पुढचा पॉइंट काय आहे, इमेज एनहान्समेंट इन फ्रिक्वेन्सी डोमेन, म्हणजेच ह्याच्यामध्ये काय असणार आहे, तुमचे फ्रिक्वेन्सी आपल्याला ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचे, म्हणजेच आपल्याला काय असणार आहे ह्या चॅप्टर मध्ये फोरियर ट्रान्सफॉर्म असणार आहे. ओके, तर आपल्याला बेसिक काय सांगितलं होतं ह्या चॅप्टर ज्यावेळेला सुरुवात केली होती, फोरियर ट्रान्सफॉर्म म्हणजे काय आपण बघितलं होतं, ही डायग्राम बघितली होती आपण प्रिझम्स असलेली. काय आपण म्हणतो की आपला एखादा जर एखादा प्रिझम तुम्ही लाईटच्या एखादी इन्सिडेंट ऑफ लाईट आपण एखाद्या प्रिझम वरती इन्सिडेंट केली तर आपल्याला काय मिळतात, सेवन डिफरंट कलर मिळतात. आणि सेवन डिफरंट कलर मिळाल्यानंतर ते जर आपण सेवन डिफरंट कलर अगेन अनादर एखाद्या प्रिझम वरती इन्सिडेंट केले तर अगेन आपल्याला काय मिळते, वन व्हाइट बीम ऑफ लाईट. ओके, त्याच्या म्हणजेच काय असणार हे बघा, इथे आपल्याला डायग्राम मध्ये पण एक्सप्लेन केलेले, एक सनरेजची लाईट तुमच्या एका प्रिझम वरती पडली, तुम्हाला हे सात कलर मिळाले व्हीपवर. त्याच्यानंतर काय मिळाले की ते पूर्णपणे आपण काय केलेले, हे सेवन कलर्स आपण काय केले, अगेन अनादर प्रिझम वरती इन्सिडेंट केले आणि आपल्याला अगेन काय मिळतो, आपल्याला व्हाइट लाईट मिळतो. म्हणजेच काय, आपण एखादी फ्रिक्वेन्सी जी आहे तुमची एका बीम ऑफ लाईटची आपल्याला काय होते, आपल्याला सेवन डिफरंट शेड्स मध्ये आपल्याला काय मिळते, त्याची फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युट करून मिळते एखादा आपण मीडियम मधून त्याला आपण पास करू तर. आणि अगेन काय करू, सेम मीडियम मधून त्याला आपण परत पास करू तर त्यावेळेला अगेन काय मिळणार आहे, एक कंबाईन तुमची फ्रिक्वेन्सी मिळणार आहे. ओके, म्हणजेच आपल्याला फोरियर ट्रान्सफॉर्म मध्ये काय करायचंय, फोरियर ट्रान्सफॉर्म आणि इन्व्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म हे दोन्ही शब्द तुम्हाला आय थिंक तो बेसिक तुम्ही आठवत असावेत. ओके, त्याच्यानंतर आता ही ह्या सगळ्या हिफिनोमेन इथं आपल्याला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं ते मी तर फॉर्म्युले तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तुम्हाला बघा, पॉइंट थ्रीचा जो पॉइंट आहे बुक्स ओपन ठेवा तुमच्यासोबत. ओके, आता ह्याच्यामध्ये जे ह्या पॉइंटला जे तुम्हाला इथे जे तुम्हाला फोरियर ट्रान्सफॉर्म इन्व्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म जे फॉर्म्युले दिलेत हे तुम्हाला पाठ करणारच आहे. नंतर मॅग्निट्यूड आणि फेज, मॅग्निट्यूड कळतो ज्याला एखादी लाईन किंवा काय मिळालं असेल किंवा प्लेन मिळालेलं असेल तर आपण स्क्वेअर करतो आणि त्याच्यानंतर त्याचा मॉड काढतो आणि त्यावेळेला आपल्याला काय मिळतं, त्याची मॅग्निट्यूड मिळते. आणि फेजच्या वेळेला काय करतो, टॅन इन्व्हर्स इज इक्वल टू काय करतो, इमेजिनरी पार्ट डिवाइड बाय युअर रिअल पार्ट. ओके, ह्या बेसिकली गोष्टी ज्या आपल्या होत्या केलेल्या त्या जरा आठवा आणि ह्या गोष्टी करा एक मिनिट. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो हा आपला, हा एक आपण क्वेश्चन बघितला, फाइंड द
ड्रॉन इन द फिगर. काय दिलेलं आहे तुम्हाला सिग्नल देताना? एक तुम्हाला दिला होता एक काय म्हणतात त्याला स्क्वेअर सिग्नल दिला होता. स्क्वेअर सिग्नल म्हणजे काय असणार आहे? त्याची अँप्लिट्यूड किती दिलेली आहे तुम्हाला? अँप्लिट्यूड देताना दिलेली ए. सिग्नल दिलेला आहे. आता त्याचा फोरियर ट्रान्सफॉर्म काढायचं आपल्याला. फोरियर ट्रान्सफॉर्म मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी. बघा इथं फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी काय एफ टी इंटू ई रेस्ट जे पाय आपला फॉर्म्युला आहे. ओके, त्याच्यानुसार आपण काय करतो की ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय करतो त्याची फ्रिक्वेन्सी. आता ह्याच्यामध्ये स्क्वेअर सिग्नल म्हणजे त्याचं काय असणार आहे? आपण जे इक्वेशन आहे ते आपल्याला म्हणजे एफ टी आहे तो आपण काय मेन्शन करणार आहोत? ओनली ए, कारण की त्याची मॅक्झिमम मॅग्निट्यूड किती आहे? ए आहे, राईट. आणि तीच कंटिन्युअस आहे स्क्वेअर सिग्नल. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे की आपल्याला इथं हा जो फॉर्म्युला आहे तो इथं फॉर्म्युला लिहिलाय मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ टी सॉरी ई रेस टू मायनस जे टू पाय टी डी टी. त्याच्यानंतर काय केलंय? हा एफ टी आहे. एफ टी म्हणजेच काय असणार आहे? इथं आपल्याला स्क्वेअर सिग्नल दिलेला आहे म्हणजे आपलं एफ टी किती असणार आहे? जो त्याची मॅग्निट्यूड आहे ती असणार आहे. ती मॅग्निट्यूड किती आहे? ए. म्हणून आपल्याला किती व्हॅल्यू आली? ए ई रेस टू मायनस जे टू पाय टी डी टी. ओके, त्याच्यानंतर आपण अगेन काय केलं होतं नेक्स्ट करताना? ए आपला हा कॉन्स्टंट असणार आहे. कॉन्स्टंट असणार आहे त्याच्यामुळे ए काय आला? तुमच्या इंटिग्रेशन साईनच्या बाहेर आला. आणि त्याच्यानंतर आता ई रेस टू त्या इंटिग्रेशन काय सांगितलं? पण सपोज जर ई रेस टू मायनस टू पाय वगैरे असं फॉर्मॅट असेल म्हणजेच काय मायनस वगैरे, त्यावेळेला आपण काय करतो की ई रेस टू मायनस टू पाय टी आहे तसाच राहतो आणि डिवाइड बाय काय होतो जो वरचा जो होता ई रेस टू पॉवर जी होती ती अगेन काय होती तुमच्या डिवाइड बायला येते, राईट. त्याच्यामुळे इथे काय झालेलं आहे की आपल्या ह्या फॉर्म्युलेमध्ये ए आहे तो कॉन्स्टंट आहे तसा बाहेर निघाला आणि जो हा न्युमरेटरचा जो पार्ट होता आपण इंटिग्रेशन काढल्यानंतर तो आपल्याला इथं काय होतो डिवाइड होऊन आपल्याला मिळतो आणि पुढे काय मिळणार आहे आपल्याला ई रेस टू जे टू पाय टी आणि त्याचे लिमिट्स काय मिळणार आहे झिरो टू वन. झिरो टू वन का? कारण की आपल्या डायग्राम मध्येच काय दिलेलं आहे तुमचं स्क्वेअर सिग्नल दिलेलं आहे. तो सिग्नल कुठपर्यंत पासून आहे? झिरो पासून वन पर्यंत आपल्याला आहे का जी आपली एक्स ऍक्सिस आहे त्याच्यापासून झिरो टू वन पर्यंत आहे आणि वाय ऍक्सिस त्याची अँप्लिट्यूड किती दिलेली आहे? ए दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा इक्वेशन असं आलेलं होतं आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला लिमिट्स पण इथे किती मिळाले? झिरो टू वन मिळाले. ओके, त्याच्यानंतर पुढे काय ही आता पुढे काय केलेलं आहे पूर्णपणे हे जे लिमिट्स आहेत लिमिट्स काय केलेत आपल्याला इथे पुट ऑन करून पुट केल्यानंतर काय मिळालं आपल्याला एक काय कॉन्स्टंट मिळून जातील इरेस ज्या वेळेला व्हॅल्यू इथं पुट करत त्याच्यानुसार आपण हे काय केलं हे इक्वेशन सॉल्व्ह करून घेतलेले. ओके, त्याच्यानंतर पुढे काय केलेलं आहे आपण इरेस टू मायनस जे प्लस जे टू पाय टी आणि मायनस इरेस टू जे टू पाय टी अपॉन टू जे आहे जर आपण फॉर्म्युला डिरेक्टली ह्या ठिकाणी फॉर्म्युला युज केला होता त्याचा आन्सर किती आलं होतं? साईन पाय यू एक्स आहे ना इथं. ओके, एक्स इरेस टू मायनस जे टू पाय टी हा आपला पूर्णपणे हा एवढं इक्वेशन आपल्याला इथं एक मिळालं होतं. ओके, त्याच्यानंतर पुढे काय केलेलं आहे आपण मल्टिप्लाइंग अँड बाय डिवायडिंग बाय एक्स वी गेट. मग काय केलेलं आहे या ठिकाणी पण एक्स ला डिवाइड केलेलं आहे आणि वरती पण मल्टिप्लाय बाय एक्स केलं त्यावेळेला आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली? आपल्याला पूर्णपणे व्हॅल्यू मिळते ए एक्स इंटू साईन पूर्णपणे हा जो फॉर्मॅट इथं बघा हा जो फॉर्म्युला आहे तो. त्याच्यानुसार आपल्याला काय मिळालं की तुमचं पूर्णपणे काय झालं तुमचा फोरियर ट्रान्सफॉर्म काढून झाला. ओके, ह्याच्यावरून ऍक्च्युली मला पण एक्सप्लेन करायला जरा प्रॉब्लेम होतो कारण की आपण बोर्ड वरती व्यवस्थित गोष्टी सॉल्व्ह केलेल्या होत्या पण ह्याच्यावरून मला एक्सप्लेन करताना जरा प्रॉब्लेम येतोय. पण सॉर्ट ऑफ तुम्हाला ह्या गोष्टी प्रिव्हियसली ज्या आपण डिस्कस केलेल्या आहेत त्या आठवत असाव्यात. ओके, आठवत आहेत की नाही? बाकी कोण आहे? उमेरा आठवत आहेत का ह्या सगळ्या गोष्टी? हो मॅडम आठवतात. आठवत आहेत ना? म्हणजे असंच नाही वाटत की पूर्णपणे ब्लँक झालेलं आहेत वगैरे? ओके ओके ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण काय काढलं होतं इथे आपण त्याचा इकरा लाऊड वरती आहे. त्याच्यानंतर ह्याच्यानुसार आपण काय केलं होतं फोरियर ट्रान्सफॉर्म आपण आपले ड्रॉ केले होते.
ओके अगेन इथे ही जी आपली डायग्राम दाखवली, हा तुमचा काय होता, हा जो काय होता तो तुमचा स्क्वेअर सिग्नल होता, आणि स्क्वेअर स्क्वेअर सिग्नलचा फोरियर ट्रान्सफॉर्म करून आपल्याला काय मिळत होता, ही डायग्राम. सायनोसॉइडल वेव पण आपण काय म्हणतो की अप अँड डाऊन, पण ते काय होतं पॉझिटिव्ह हाफ मध्ये आपल्याला काय मिळतात, कारण की डायग्राम ही पॉझिटिव्ह हाफ मध्ये, त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतात, जर फोरियर ट्रान्सफॉर्म पण आपल्याला काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह हाफ मध्येच मिळणार आहे. ओके, ह्या डायग्राम वरून आपण हे सगळं ड्रॉ करून घेतलं होतं. ओके, आणि त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायला घेऊया. हे बघा, इथे जो हा क्वेश्चन आहे, फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ द गिवन फंक्शन. आता इथे काय दिलेलं होतं आपल्याला, तर फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ गिवन फंक्शन सांगितलेलं आहे. आता काय देताना दिलेलं आहे सिग्नल बघा. आता ह्या डायग्राम मध्ये देताना काय दिलेलं आहे, एम्पलीट्यूड किती दिलेली आहे, एम्पलीट्यूड देताना इथे ए दिलेली आहे, म्हणजे त्याची काय असते मिळते. तो एक्स ऍक्सिसला इंटरसेप्ट एक्स मध्ये करतोय, वाय वाय ऍक्सिसला इंटरसेप्ट वाय मध्ये करतोय. ओके, आणि झेड ऍक्सिसला ए मध्ये, म्हणजे त्याचे अँप्लिट्यूड फक्त ए आहे. ओके, आपल्याला टू डायमेन्शनल आहे, कारण की आपल्याला काय मिळाली, पहिली जी इमेज दिली होती ती वन डायमेन्शनल होती. आपण एक सिम्पल स्क्वेअर सिग्नल घेतला होता. ही जी डायग्राम आहे ती कशी आहे, टू डायमेन्शनल, त्याच्यामध्ये एक्स वाय झेड तीनही प्लेन त्याच्यामध्ये इन्क्लूड होत आहेत. म्हणजेच काय, सर, ही डायग्राम थ्री डायमेन्शनल आहे, सॉरी टू डायमेन्शनल आहे. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, ही टू डायमेन्शनलचा फॉर्म्युला काय होता आपला, हे बघा, हा एफ ऑफ यू व्ही इंटिग्रेशन, डबल इंटिग्रेशन दिलेलं आहे, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स वाय इंटू काय दिलेलं आहे, ई रेस टू जे टू पाय. आता पुढे आपण काय करतो, एक्स डीएक्स करतो, टी डी करत होतो. आता इथे फक्त चेंज काय, दोन डायमेन्शन काय करतो, एक्स आणि वाय ह्याच्यामध्ये घेतो, म्हणून त्याला काय करतो, एक कोणत्या ना कोणत्या व्ही वाय हे आपण मल्टिप्लाय करतो, आणि काय करतो त्याला डीएक्स आणि डीएक्स बाय डीटी ने त्याला इंटिग्रेट करतो. ओके, हा आपला असा एक फॉर्म्युला आपल्याला त्यांनी दिला होता. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय सांगितलं होता, आता एक्स करताना काय करणार आहोत, अगेन आपल्याला ह्या पूर्णपणे डायग्रामचं आपल्याला इक्वेशन द्यायचं, तर मोस्टली आपण काय करणार आहोत, की गिव्हन त्यांना दिलेलं आहे काय, फक्त अँप्लिट्यूड दिलेलं आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, इथे तुमचा एफ ऑफ एक्स आहे त्याला करणार तुम्ही, मॅक्झिमम अँप्लिट्यूड ए मिळाली आहे, बाकीचा जो पार्ट आहे तसा. त्याच्यानंतर काय आला, एक आहे ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे ए काय केलंय, कॉमन काढलेलं आहे. स्क्वेअर मध्ये केलं होतं की ए कॉमन काढलं, आता इंटिग्रेशन बाकी गोष्टी आतमध्ये राहिलेले त्याचं इंटिग्रेशन काढायचं. आता इंटिग्रेशन, आता इंटिग्रेशन मध्ये पण त्यांना काय दिलेलं आहे, एक एक्स ची टर्म दिलेली आणि एक वाय ची टर्म दिली, दोन इंटिग्रेशन आहेत. मग सरळ काय करून टाका, एक्स चे इंटिग्रेशन, कारण की मल्टिप्लिकेशन होऊ शकतात, राईट, ऍडिशन असतं किंवा दुसरा कोणती तरी एखादी टर्म असते, तर त्यावेळेला आपल्याला काय करतं, ते आपल्याला सेपरेट आउट करता आले, पण मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यामुळे आपल्याला इझिली ते सेपरेट आउट करता येऊ शकते. त्याच्यामुळे काय केलेलं आहे, फर्स्ट इंटिग्रेशन केलंय, मायनस सॉरी इंटिग्रेशन झिरो टू एक्स, झिरो टू एक्स हे लिमिट कसे आले. आता ही डायग्राम बघा, हा जो एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस मध्ये कुठे इंटरसेप्ट केलेलं आहे, ऍट द पॉइंट एक्स, म्हणजेच कुठून सुरुवात आहे तुमच्या इमेजची, झिरो पासून सुरुवात आहे अप टू एक्स, राईट, म्हणजेच इंटिग्रेशन, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या व्हॅल्यूज मिळतात झिरो टू एक्स. ओके, सेकंड ह्याच्यामध्ये सुद्धा वाय कसं आलेलं आहे, ही जी वाय लाईन आहे इंटरसेप्ट कुठं करते, वाय ला इंटरसेप्ट करते, स्टार्टिंग कुठून झाली आहे, वाय झिरो पासून झालेली आहे आणि संपते कुठे, वाय ला. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, आपले इंटिग्रेशनचे जे लिमिट्स आहेत ते आपल्याला लिमिट्स कसे मिळणार आहेत, झिरो टू एक्स आणि झिरो टू वाय, ह्या दोन फॉर्मॅटमध्ये आपल्याला आपले इंटिग्रेशन मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय, जी आतमधली टर्म आहे तशीच त्या आतमधल्या टर्म तुम्हाला लिहून घ्यायच्या, जे ह्याच्या स्प्लिट होणार आहेत. त्याच्यानंतर पुढे काय केलंय, सिम्पल इंटिग्रेशन काढलेलं आहे, जे आपण मगाशी स्क्वेअर वेव मध्ये केले इरेस मायनस थिटा, त्याचं इंटिग्रेशन आपण काढतो, इरेस टू थिटा सॉरी इरेस टू मायनस थिटा अपॉन थिटा, हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलानुसार आपण काय करतोय, आपण ह्याचं इंटिग्रेशन काढतोय. त्याच्यानंतर अगेन काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण काय केलेले आहेत, ह्याचे लिमिट्स पुट केले झिरो टू एक्स, झिरो टू वाय,
हे आपण लिमिट्स पुट केले आणि आपल्याला काय केलं मिळाले फक्त फायनल आन्सर. ओके, हे आपलं असतं फायनल आन्सर आपल्याला मिळतं. ओके, त्याच्यानंतर मग पुढे काय सांगितलेलं आहे फर्स्ट इथं बघून घ्या. आता आपल्याला काय युव्हीची व्हॅल्यू किती मिळाली, ए एक्स वाय साईन, आणि त्याच्यानंतर हा पुढचा टर्म, हे पूर्णपणे आपल्याला आन्सर मिळाले. ओके, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला आपण जो आपण क्वेश्चन मार्गाचे सॉल्व्ह करून बघितलं तो रिसाइड करून घ्या. आपण काय केलं होता की एक स्क्वेअर वेव्ह होती, स्क्वेअर वेव्ह लक्षात घ्या, स्क्वेअर वेव्ह ला आपण इंटिग्रेशन करणार म्हणजे अँप्लिट्यूड युज केली, ई रेस्टू मायनस कोणती पण टर्म असू दे, जर एकच फॉर्म्युला असणार आहे ई रेस्टू त्याच्या फॉर्मॅट मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला, कन्सिडर करायचं ई रेस्टू मायनस थिटा. तर ई रेस्टू मायनस थिटा असेल तर आपण तुझं इंटिग्रेशन काढताना आपण कसं काढतो, ई रेस्टू मायनस थिटा अपॉन थिटा, राईट. त्याच्यामुळे आपण काय करतो,